साहेब चला जेवायला चला, जेवण तयार आहे. नको, तू जेवून घे. जेवायचं नाही अहो, असं काय करताय? निदान दोन घास तरी खाऊन घ्या. जेवणाकडे कधी पाठ करायची नसते, पैसेवच असं म्हणतात ना. रात्रभर झोप लागेल ना. म्हणजे? म्हणजे असं की तू आताच मनातून शिरगावला नाही ना पोहोचलीस. खरंच आज रात्रभर झोप नाही लागणार आहे मला. तुम्हाला माहितीये लहानपणी माझी सहल जायची ना, तेव्हाही मला रात्रभर झोप नाही लागायची. सहलीला काय काय करायचं ह्याचीच स्वप्न पडायची मला. माझंही असंच व्हायचं लहानपणी. पिकनिकला जायच्या एक महिन्या आधीपासून माझं सगळं प्लॅनिंग असायचं की काय करायचं, असं करायचं, तसं करायचं वगैरे वगैरे. आणि नेमका पिकनिकचा दिवस यायचा कधी आणि संपायचा कधी कळायचंच नाही. आता शिरगावलाही तसंच होणार आहे. आई आबा सरू कुसमी अण्णा प्रभात्या आणि माझ्या दुर्गी आणि पार्वती यांच्यासोबत दिवस कसे जातील ना हेच कळणार नाही. अच्छा, म्हणजे मी तिकडे एकटा पडणार असं दिसतंय. नाही नाही, तुम्ही कशाला एकटे पडाल? उलट तुम्ही माझ्या सोबत येताय म्हणून मला खूप आनंद होतोय. आणि बघा आई आबांनाही खूप बरं वाटेल. गौरी, कधी कधी किती लहान मुलीसारखं बोलतेस तू. अगदी निष्पाप निरागस वाटतेस. निखिल सांभाळून ड्राईव्ह करा, ती आहे तुझ्या बरोबर, कळलं? तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या सुनेल अगदी व्यवस्थित घेऊन जाईन. अगं आण ग दही. होय आणतो आणतो, तयारच ठेवलं होत. घ्या निखिल भाऊ, दही घ्या. हे कशा करता? नाही, आपल्याकडे अशी समज आहे की बाहेर गावी जेव्हा माणूस जातो त्याच्या हातावर दही द्यायचं म्हणजे तो घरला पटकन परततो. हा घ्या घ्या घ्या, दही घ्या. गौरी वहिनी दही घ्या. अंजली ताई, इकडे सगळं सांभाळून घ्या आणि आईंच्या तब्येतीकडे लक्ष द्या, त्यांना व्यवस्थित औषध द्या. अगं तू नको काळजी करूस, आम्ही आहोत ना इकडे. तुम्ही निघा, हे बघ जितक्या लवकर निघाल तितक्या लवकर पोहचा. चला चला घ्या सामान.
चल. बघा काय झालं, चला. काय झालं, तू रडतेस कशाला? हात खूप दुखतोय, पेनिंग बॅडली. कमाल आहे, आत्ताच कसं दुखायला लागला तुझा हात? म्हणजे नेमके हे दोघे बाहेर गावी जात असताना. तुम्हाला काय म्हणायचंय, मी हे सगळं मुद्दाम करते का? काय नाही, तसं नाही अगं, डॅडनं असं म्हणायचं की आतापर्यंत बरा होता ना हात, अचानक कसा काय दुखायला लागला? मी खरं ऍक्च्युली मी आंटींसाठी पाणी घेऊन जात होते आणि चुकून या दुखऱ्या हातानेच मी जार उचलला पण तो निसटला आणि फुटला. काय हो नीरजा ताई, हा असं कसं करून राहिला तुम्ही? मला सांगा, तुम्हाला काय अधून मधून दिसना होय? हा एवढी गाई होती ना, आता मला सांगत ना मी आलो असतो. आणखी आधीच दुखण्याने जीव जातोय माझा. मी काय करणार? मला वाटतं आपण नीरजाबाईंना डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे. मी घेऊन जाईन ना, तू अजिबात काळजी करू नकोस, अगदी चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाईन मी. अंकल मी कशाला उगाच त्रास करून घेताय, नीक घेऊन जाईल ना मला. हो ना नीक, तू घेऊन जाशील ना? ते दोघे बाहेर गावी चालले तुला माहितीये ना. निक तुला आताच शिरगावला जायला हवंय का? मला या अशा अवस्थेत सोडून हीच तुझी मैत्री? दर्जा अगं आमची तयारी झाली आहे. ओके ना, पण मग एकट्या गौरीला जाऊ देत ना शिरगावला, तू थांब ना इथे. आणि बघ ना आंटींनाही बरं नाही वाटत आहे, त्यांचंही टेम्परेचर वाढतच ते. त्यांची औषधं चालू आहे, तू त्यांची काळजी करू नकोस. हा आणि तुम्ही निघा, इथल्या सगळ्या पेशंटची बरोबर काळजी घेईन. निघा निघा निघ 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 निघ, प्लीज प्लीज मला सोडून नको जाऊ दे प्लीज. मी खूप एकटी पडीन आणि आंटींनाही बरं नाहीये रे, आंटींची तरी काळजी कर तू. डॅड नेतील तुला डॉक्टरकडे. निघ निघ चल. काळजी करू नका, मी त्या दोघींची बरोबर काळजी घेतो. निघा 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 निघा. ठीक आहे निघा. निघायचंय चल. नाही मला नाही जावं असं वाटत आहे. गौरी अगं पण हो, आईची तब्येत बरी नसताना मी तिथे येणं मला नाही पटत आहे. गौरी मलाही नाही पटत आहे, पण आपण येत असल्याचं कळवलंय सगळ्यांना, जायला तर हवंच ना. आईअप्पा वाट बघत असतील ना. तुम्ही एक काम करता का निखिल, तुम्ही एकटेच जा ना शिरगावला. गौरी अगं माझ्या ऐवजी तुझं तिकडे जाणं जास्त महत्वाचं, त्यांना तुला भेटण्याची इच्छा. गौरी तू असं कर, तू जा शिरगावला, मी तुला गाडीत बसवून देतो आणि मामाला जसं बरं वाटेल तसं मी येईन शिरगावला तुला न्यायला. नको, आईची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे आणि त्यांना अशा परिस्थितीत ठेवून निघणं मला नाही जमणार. तुम्ही एक काम करा ना, खरंच तुम्हीच जा शिरगावला ऐकते. नाही आली पाहून थोड्या वेळापुरतं आई आबा जरा दुःखी होतील, पण त्यांना सांगा आईंना बरं वाटतं ना की मी लगेच येते शिरगावला. खरंच निघा तुम्ही.
ठीक आहे, काळजी घे. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, त्यासाठी सबस्क्राईब करा.